बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं आज एक मोठा निर्णय जाहीर केला इंधनावरील अबकारी कर कमी केल्यानं देशभरात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार आहे पेट्रोल प्रति लिटर नऊ ते दहा रुपये आणि डिझेल प्रति लिटर सात रुपयांनी स्वस्त होणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज याबद्दलची घोषणा केली त्यामुळे देशातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे देशात सातत्यानं वाढणाऱ्या इंधन दरामुळे केंद्र सरकारवर प्रचंड टीका होत होती विशेषतः महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारनं व्हॅटमध्ये कपात केली नाही त्यावरून पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यातही विसंवाद निर्माण झाला होता आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली केंद्र सरकारनं अबकारी कर कमी केल्यामुळं देशभरात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार आहे कर कपातीमुळं पेट्रोलच्या दरात प्रति लिटर साडे नऊ रुपये तर दर डिझेलच्या दरात सात रुपयांची घट होईल असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं या निर्णयामुळं केंद्र सरकारवर सुमारे एक लाख कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे मात्र सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी इंधनावरील एक्साईज ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं अशा परिस्थितीत लवकरच गॅस सिलेंडरच्या दरामध्येही कपात होण्याची शक्यता आहे केंद्रातल्या मोदी सरकारनं इंधनावरील करात दुसऱ्यांदा कपात करून जनतेला दिलासा दिला आता राज्य सरकारनंही आपली कररचना कमी करावी आणि इंधनाचे दर आणखी खाली आणावेत अशी अपेक्षा व्यक्त होती आहे